ताई। अरे सई, बरेच दिवसांनी आलीस। मला ना तुला खूप भारी काहीतरी गोष्ट सांगायची। काय? अगं, माझ्या बाबांचा एक मित्र आहेत ना, त्यांचा मळ आहे। कितीतरी दिवस झाले ते आम्हाला त्यांच्याकडे बोलवत होते, म्हणून मागच्या रविवारी आम्ही गेलो होते त्यांच्याकडे। खूप मज्जा आली। हो का? वा। अगं, आम्ही सकाळी लवकरच जाणार होतो पण निघायलाच उशीर झाला आम्हाला। मग बाबा म्हणाले की चला आता बस स्टँडपर्यंत रिक्षाच करूयात, अजून उशीर नको व्हायला। आम्ही रिक्षाने स्टँडवर पोचलो तर बस सुटायचीच वेळ आली होती, पण आम्हाला मिळाली बस। आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर ते खूपच खुश झाले। काका म्हणाले, खूप आनंद झाला तुम्हाला भेटून, थोडं बसा आणि मग आपण मळ्यावर फिरायला जाऊ। मग 10-15 मिनिटांनी मस्त लिंबू सरबत पिऊन आम्ही त्यांच्याबरोबर मळ्यावर गेलो। सगळीकडे हिरवी हिरवी झाडं बघून मला आणि ओवीला खूपच छान वाटले होते। आम्ही दोघी जणी मध्येच पळत पळत सगळ्यांच्या पुढे जायचो आणि बाकीच्यांची वाट बघत थांबायचो। सगळे आले की परत पळत पळत थोडंसं अंतर पुढे जायचो। वा, म्हणजे तुम्ही खूपच धमाल केलेली दिसते। हो अगं ताई, त्यांनी ना 2 झाडांमध्ये सारखं अंतर ठेवून एका ओळीत झाडं लावली होती आणि अशा बऱ्याच रांगा होत्या झाडांच्या। खूपच छान दिसत होतं ते। थोडा वेळ फिरल्यावर ते काका म्हणाले, काय ओवी आणि सई, दमलात का? नाही ना, तुम्हाला पेरू आवडतात ना, चला मस्त झाडावरचे ताजे ताजे पेरू खाऊया। मग काकांनी एका माणसाला तिथल्या झाडांवरचे पेरू काढायला सांगितले। त्यांनी छान छान पेरू काढून आम्हाला सगळ्यांना वाटले। पेरू खात खात आम्ही पुढे हिंडायला लागलो। खूपच छान झाडं होती त्यांच्याकडे। वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फुलांची पण झाडं लावली होती त्यांनी। फिरताना त्या फूल आणि फळ झाडांची माहिती पण सांगितली आम्हाला। खूपच मस्त वाटत होतं ते सगळं बघून आणि ऐकून। खरंय सर, म्हणजे बघ ना, वेगवेगळी झाडं आपल्या अवतीभोवती असली की किती छान वाटतं ना, ते शांत वाटतं आणि मनही प्रसन्न होतं। हो ताई, सगळं फिरून झाल्यावर आम्ही परत त्यांच्या घरी गेलो, मस्त जेवण केलं आणि मग गप्पा मारत बसलो। थोड्या वेळाने मी आणि ओवी चेंडू खेळायला लागलो। चेंडू आकाशात उंच उडवून तो परत झेलायचा असं आम्ही खेळत होतो। ओवी लहान असल्यामुळे तिचा चेंडू जास्त उंच जातच नव्हता, कायम माझाच चेंडू जास्त उंच जायचा। थोड्या वेळाने माळी काका झाडांना पाणी घालताना दिसले, म्हणून आम्ही दोघेही तिकडे गेलो। माळी काका ज्या नळीने झाडांना पाणी घालत होते त्यापेक्षा रुंद, म्हणजेच थोड्या मोठ्या आकाराची नळी तिथेच शेजारी ठेवलेली होती। मी माळी काकांना असे विचारले की तुम्ही त्या दुसऱ्या मोठ्या नळीने का पाणी नाही घालत आहेत, तर मग ते म्हणाले की छोट्या नळीतून कमी पाणी येतं, त्यामुळे हवे तेवढे पाणी झाडांना घालता येतं, आणि छोट्या नळीतून पाणी जास्त जोरात येतं, त्यामुळे जरा लांबच्या झाडांनाही ते घालता येतं। कशी मज्जा आहे ना ताई? मजा आहे तर खरं। संध्याकाळ व्हायला लागली आणि तेव्हाच आम्ही परत घरी यायला निघालो। निघताना त्या काकांनी आम्हाला खूप फळं खाऊ म्हणून दिली। त्यातली काही फळं मी माझ्या सॅकमध्ये ठेवली, पण सॅक बरी जड झाली आणि ती उचलायला मला भरपूर ताकद लावायला लागली। मग मात्र मी सॅक बाबांच्याकडेच देऊन टाकली। मग बसनी आम्ही परत घरी गेलो। घरी आल्यावर सुद्धा आम्ही तिथले झाडं दिवसभरात बघितलेली वेगळी वेगळी फुलं फळं याबद्दल बोलतच होतो। तेव्हापासूनच मला तुला हे सगळंच सांगायचं होतं ताई। वा, मस्त असेल। तुम्ही त्या दिवशी खरंच खूप मज्जा केली म्हणजे, आणि तू ती सगळी मजा मला खूप छान सांगितलीस पण। पण सई, तुला यातली अजून एक गंमत लक्षात आली का? त्या दिवशी तू गणिताचाही खूप अभ्यास केला आहे, माहिती तुला? गणिताचा अभ्यास कसं काय? पण मी तर दिवसभर ओवीबरोबर मज्जा करत होते। नाही, थांब जरा, गोंधळून जाऊ नकोस, मी सांगते तुला कसं ते। हे बघ, समज आपल्याकडे 2 प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यातली एक गोष्ट वाढल्यावर दुसरीही गोष्ट त्याच प्रमाणात वाढत असेल, किंवा एक गोष्ट कमी झाल्यावर दुसरी गोष्ट त्याच प्रमाणात कमी होत असेल, तर त्या 2 गोष्टी सम प्रमाणात आहेत असं म्हणतात। आणि त्याचप्रमाणे जर एक गोष्ट वाढल्यावर दुसरी गोष्ट कमी होत असेल, तर त्या 2 गोष्टी व्यस्त प्रमाणात आहेत असं म्हणतात। थोडं थांब, होतंय जरा उदाहरण देऊन समजावून सांगतेस? हो सांगते की, हे बघ, मागच्या रविवारच्या तुझ्या सहलीत सम आणि व्यस्त प्रमाणाची भरपूर उदाहरणं आहेत, माहिती तुला? हे बघ, जाताना तुम्हाला घरून निघायला उशीर झाला, म्हणून चालत जाण्याऐवजी तुम्ही रिक्षाने गेलात। रिक्षाचा वेग चालण्याच्या वेगापेक्षा जास्त,
म्हणून घरून बस स्टँड पर्यंत पोहोचायला रिक्षाला लागणारा वेळ चालत जाऊन लागणाऱ्या वेळापेक्षा कमी. म्हणजेच काय झालं, वेग वाढला की तेवढंच अंतर जायला लागणारा वेळ कमी. याचाच अर्थ आपला वेग आणि लागणारा वेळ व्यस्त प्रमाणात आहेत. तिथे गेल्यावर मयात फिरताना तू आणि ओमी मध्येच पळत पळत सगळ्यांच्या पुढे जायचा हो ना. म्हणजे काय तर तेवढ्याच वेळात जास्त अंतर जायचात. याचा अर्थ आपला वेग वाढला तर तेवढ्याच वेळात आपण जास्त अंतर जातो. म्हणजे काय, वेग जास्त की तितक्याच वेळात कापलेलं अंतर पण जास्त. म्हणून वेग आणि अंतर हे समप्रमाणात येत. आलं लक्षात? हो हो समजलं. पण तू तर म्हणालीस की आमच्या सहलीत सम आणि व्यस्त प्रमाणाची भरपूर उदाहरणं आहेत. अजून काही उदाहरणं सांगतीस का? सांगते ना. तुम्ही तिथे झाडांच्या खूप रांगा बघितल्या बरोबर. जर प्रत्येक रांगेतली झाडांची संख्या ठरलेली असेल तर जशा रांगा वाढतील त्याच प्रमाणात झाडांची संख्याही वाढत जाणार, हो की नाही? म्हणजेच काय, एकूण रांगा आणि झाडांची एकूण संख्या हे समप्रमाणात येत. आता दुसरं बघ, जर आपण दोन झाडांमधलं अंतर कमी केलं तर दिलेल्या जागेत जास्त झाडं लावता येतील. आणि तसंच जर झाडांमधलं अंतर आपण वाढवलं तर त्याच जागेत कमी झाडं लावता येतील. म्हणजेच झाडांमधलं अंतर आणि दिलेल्या जागेतली झाडांची संख्या हे व्यस्त प्रमाणात येत. हे मला नीट समजलं ताई. आता मी तुलाच काही उदाहरणं सांगते. मी आणि ओवी चेंडू खेळत असताना कायम माझाच चेंडू जास्त उंच जायचा, कारण मी ओवीपेक्षा मोठी असल्यामुळे ती चेंडू जास्त जोरात उडवू शकत होती. म्हणजे जोर जास्त की चेंडूची उंची जास्त, आणि जोर कमी की चेंडूची उंची कमी. म्हणून चेंडूवर उडवायला लावलेला जोर आणि चेंडूंनी गाठलेली उंची हे समप्रमाणात आहेत. झाडांना पाणी घालताना नळी छोटी असली तर पाणी जास्त जोरात येतच, असं माळी काका म्हटले होते. म्हणजेच नळीचा आकार कमी झाला की पाण्याचा वेग वाढतो. याचा अर्थ नळीचा आकार आणि त्यातून येणाऱ्या पाण्याचा वेग हे व्यस्त प्रमाणात आहेत. अजून एक उदाहरण सापडलं मला ताई. आम्ही परत घरी यायला निघाल्यावर त्या काकांनी आम्हाला खाऊ म्हणून दिलेली फळं मी सॅकमध्ये ठेवल्यावर सॅक जड झाली आणि उचलायला भरपूर ताकद लावायला लागली. म्हणजेच सॅकमधलं वजन जेवढं जास्त तेवढं सॅक उचलायला लागलेली ताकद जास्त. म्हणून सॅकमधले वजन आणि उचलायला लागलेली ताकद हे समप्रमाणात आहेत. बरोबर ना ताई? बरोबर, कळलंय तुला आता. शाबास. तर मग मित्रमैत्रिणी, आता तुम्हाला सुद्धा समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण बरोबर कळलं असेल हो ना. तर मग नळीचा आकार आणि त्यातून येणारे पाणी ह्याच्यात समप्रमाण आहे का व्यस्त प्रमाण सांगा बघू. तसंच जर का झाडावरून काढलेल्या पेरूंची संख्या आपल्याला आधीच माहिती असेल तर मग ते पेरू ज्यांच्यात वाटायचे त्या माणसांची संख्या आणि प्रत्येकाला मिळालेले पेरू ह्यांच्यात समप्रमाण आहे का व्यस्त प्रमाण ते पण सांगा.